हाय फ्रेंड्स मी वृषाली द ग्रीन लीव गार्डनमध्ये आपले स्वागत करत आहे फ्रेंड्स आज मी तुम्हाला कोकोपीट म्हणजे काय कोकोपीटचा बागकामात काय उपयोग होतो आणि त्याची किंमत किती आहे या सर्वविषयी माहिती सांगणार आहे तर फ्रेंड्स व्हिडिओ शेवटपर्यंत पहा फ्रेंड्स हा नारळ आहे आणि नारळाच्या वरचं जे साल असतं त्याला केसर म्हणतात ते काढल्यानंतर हे असं निघतं आणि हे जे केसर आहे किंवा त्याची कोकोनट कॉयर को आहे हे बारीक केलं जातं आणि बारीक करून प्रेस करून त्याचा असा ब्लॉक बनवला जातो आणि हा ब्लॉक म्हणजेच कोकोपीट होय आता आपण हा कोकोपीटचा ब्लॉक बागकामासाठी कसा तयार करायचा याविषयी माहिती घेऊया हा कोकोपीटचा ब्लॉक आपण एका टबमध्ये घेतलेला आहे आणि आता आपण त्याच्यामध्ये पाणी टाकूया कोकोपीटवर पाणी टाकूया मग आता पाणी टाकल्यानंतर ते किती आहे बघा आता हे पाणी टाकते आहे मी त्याच्यावर पाणी ॲब्सॉर्ब होतं सहाशे पन्नास ग्रॅमचा साधारणत साडेतीन किलोपर्यंत हा एक्सपांड होतो आता हळूहळू एक्सपांड व्हायला सुरुवात झालेली आहे म्हणजे प्रेस करून कोकोनट क्वायरचं बारीक केलेलं जे हे पूड असते ती प्रेस केलेली असते ना त्यामुळे पाणी घातल्यावर ती फुलते हळूहळू आता हा ब्लॉक फुलणार आहे मी खाली पण थोडंसं पाणी टाकते एक दहा मिनटं हा ब्लॉक फुलण्यासाठी लागतो हळूहळू हा ब्लॉक जो आहे तो फुलायला लागलाय बघा अगोदर किती कमी उंची होती आणि आता किती उंच झालाय बघा पाणी ॲब्सॉर्ब होईल तस तसा तो मोठा होतो आपण यात आणखी पाणी घालूया जवळजवळ मी आत्तापर्यंत याच्यामध्ये दोन लिटर पाणी घातलेलं आहे आणि ब्लॉक फक्त सहाशे पन्नास ग्रॅमचा आहे दोन लिटर पाणी घातल्यानंतर निम्मा ब्लॉक सुट्टा झालेला आहे अजून पण अर्धा शिल्लक आहे तर आता आपण आणखी त्याच्यामध्ये पाणी घालूया दहा पंधरा मिनटं ह्या सगळ्या प्रोसेसला लागतातच प्रथम मी दोन लिटर पाणी घातलं होतं आणि आता पुन्हा मी जवळजवळ दोन लिटर पाणी घातलेलं आहे बघा आता संपूर्ण हा जो ब्लॉक आहे तो पाणी घातल्यानंतर हे ज अशा प्रकारे कोकोपीट तयार झालेलं आहे आणि ब्लॉकचा आकार किती छोटा होता बघा आणि आता हा गच्च टब भरलेला आहे कोकोपीटच्या पावडरने आणि आता हे कोकोपीट आहे हे आपल्याला बागकामासाठी वापरण्यासाठी तयार आहे तुम्ही एकदम ही कोकोपीटची अशी ब्लॉक फोडून पाणी घालून तयार केलं तर पुन्हा तुम्हाला वापराय वापरायचं असेल तर तुम्ही हे उन्हामध्ये सुकून पिशवीत भरून ठेवू शकता आणि पाहिजे तेव्हा वापरू शकता आता कोकोपीटचे फायदे काय तर कोकोपीट हे जे आहे हे अगदी लाईटवेट आहे बघा खूप त्याचं वजन कमी आहे आणि कुंडीमध्ये भरल्यानंतर कुंडीचं वजन एकदम कमी होतं आणि हे आपल्याला रियूज करता येतं साधारणत आपण चार वर्षापर्यंत हे कोकोपीट वापरू शकतो हे कोकोपीट जे आहे ते अँटी फंगल प्रॉपर्टी आहे याची आणि अँटी बॅक्टेरियल प्रॉपर्टी म्हणजे कोकोपीटमध्ये जर आपण रोप लावलं तर कोकोपीटमुळे रोपाला बॅक्टेरियाचा प्रादुर्भाव किंवा फंगसचा प्रादुर्भाव होत नाही कोकोपीट लवकर कुजत नाही आणि त्यामुळे हे जे कोकोपीट आहे ते तुम्ही दहा वर्षापर्यंत कुंडीमध्ये वापरू शकता कोकोपीटचा पी एच जो आहे तो पाच पॉईंट दोन ते सहा पॉईंट आठ आहे आणि त्यामुळे आपण कोकोपीट हे अल्कलाईन गार्डन सॉइलमध्ये मिक्स करू शकतो कोकोपीट आपण माती आणि खत या दोघांचं मिश्रण करून रोप लावण्यासाठी वापरू शकतो हे बघा इथं मी थोडीशी माती घेतली आहे त्याच्यामध्ये हे खत घालती आहे थोडंसं हे गार्डनमध्ये मी स्वतः केलेलं किचन कंपोस्ट आहे हे याच्यामध्ये मिक्स केलेलं आहे आणि आता आपण याच्यामध्ये कोकोपीठ घालूया साधारणत थर्टी पर्सेंट कोकोपीठ घातलेलं आहे थर्टी पर्सेंट माती आणि थर्टी पर्सेंट हे खत घातलेलं आहे आणि अशा प्रकारे आपण हे मिश्रण करून छोट्याशा कुंडीत भरून घेऊया ही माती आहे हे किचन कंपोस्ट आहे आणि हे कोकोपीट किचन कंपोस्ट आणि माती यांचं केलेलं हे मिश्रण आहे तुम्ही माती नाही घातली तरी चालते फक्त तुम्ही या कोकोपीटमध्ये वर्मी कंपोस्ट घाला आणि थोडंसं फंजी साईड त्याच्यामध्ये घाला आणि रोप लावू शकता म्हणजे लाईटवेट कुंडी तयार होते आता आपण हे जे मिश्रण आहे या छोट्याशा कुंडीमध्ये भरून घेऊया अशा प्रकारे तयार केलेलं हे मिश्रण आहे याच्यामध्ये आपण सीड जर्मिनेशन करू शकतो म्हणजे बीज रोपण करू शकतो आणि त्यामुळे बीज लवकर उगवतं त्याचप्रमाणे काही कटिंग्ज आहेत ती जर लावली तर कटिंग्जला पण मुळं लवकर येतात म्हणजे कटिंग लवकर लागतं अशा प्रकारे आता ही कुंडी भरून झालेली आहे याच्यामध्ये आपण कटिंग लावूया याच्यामध्ये मी ॲग्लोनिमाचं रोप लावते त्यामुळे ते लवकर लागेल रोपाला मुळं लवकर येतील अशा ॲगलोनिमाचं कटिंग आहे अशा प्रकारे या मिश्रणामध्ये हे ॲगलोनिमाचं कटिंग लावलेलं ला आहे या कुंडीमध्ये आपण मेथीचे बी लावूया आणि याच्यावर थोडीशी आता आपण अशी माती पसरूया कोकोपीट घातल्यामुळे हे जे बीज आहेत ते लवकर अंकुरित होतात आणि त्याची रोपं लवकर तयार होतात कोकोपीटमध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता असल्यामुळं रोपण लवकर होतं अशा प्रकारे कोकोपीटमध्ये थोडीशी माती आणि किचन कंपोस्ट किंवा गोबर कंपोस्ट घालून आपण त्याच्यामध्ये बीज रोपण करू शकतो किंवा कटिंग्स पण लावू शकतो त्यामुळे ती लवकर येतात ट्रेमध्ये सुद्धा आपण हे मिश्रण वापरून याच्यामध्ये बऱ्याच रोपांची बिया लावून आपण त्याची रोपं तयार करू शकतो कंपोस्ट खूप लाईटवेट असतं त्यामुळे हँगिंग लावण्यासाठी कंपोस्टचा जरूर वापर करावा त्यामुळे लाईटवेट हँगिंग तयार होतात आणि हँगिंग छान प्रकारे वाढतात तसेच कोकोपीट तुम्ही इन्डोअर प्लांटसाठी कॅक्टससाठी वापरू शकता तसेच महत्त्वाचं म्हणजे सॉईललेस गार्डनिंग तुम्हाला करायचं असेल मातीशिवाय गार्डनिंग त्यासाठी सुद्धा कोकोपीटचा वापर केला जातो त्याचप्रमाणे हायड्रोपोनिक गार्डनिंगसाठी सुद्धा कोकोपीटचा फार मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो सहाशे पन्नास ग्रॅम कोकोपीटच्या ब्लॉकची किंमत एकशे एकोणपन्नास रुपये आहे ॲमेझॉनवरून मी हे ऑनलाईन मागवलेलं आहे बाजारात तुम्हाला पाहिजे त्या वजनाचे ब्लॉक उपलब्ध आहेत असे हे नारळाच्या केसरापासून बनवलेले कोकोपीट बागकामामध्ये खूप उपयोगी आहे फ्रेंड्स तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि घंटा बटन दाबायला विसरू नका त्यामुळे माझ्या पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लवकर मिळेल थँक्यू फ्रेंड्स